श्री राम समर्थ श्री राम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री राम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज दीपावलीचा दिवस आहे। आपल्या सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा। आज आपण समर्थ पंचांगातील एक आनंदमूर्ती ब्रह्माळकर यांच्या चरित्राचा आढावा संक्षिप्त रूपाने घेणार आहोत। समर्थांच्या समकालीन असलेले हे पाच खरोखर वेगवेगळे असले तरी कार्य ज्ञान अध्यात्मातील प्रगती ब्रह्मज्ञान या सगळ्यांच्या दृष्टीने ते सारखे होते। श्री रामदास जयराम अनंत श्री रामदास जयराम रंगनाथ आनंदमूर्ती केशव समर्थ ऐसे हे समर्थ पंचायतन। समर्थ पंचायतन किंवा दास पंचायतन असं सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख आहे। तर ब्रह्माळकर आनंदमूर्ती यांचे पूर्वज पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातले आणि त्यांच्याकडं अनेक गावचं जोशीपद किंवा पुरोहित पद होत। पुढच्या पिढ्यामध्ये हळूहळू ते स्थलांतरित होत सांगली जिल्ह्यातील वसगडे गावी आले। तिथून त्यांच्याचपैकी काही जण मिरज तालुक्यातील ढालगाव या गावी येऊन स्थायिक झाले। आनंदमूर्तींचे वडील बंडोपन हे ढालगावला आपलं पर्वत पद किंवा जोशीपद सांभाळत होते। ते शास्त्रांचा अभ्यास करणारे सज्जन मन मिळावू आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल बराच आदर होता। त्यांचे चिरंजीव म्हणजेच अनंत किंवा अनंता। अनंता लहानपणापासूनच तल्लक बुद्धीचा होता। वयाच्या 8व्या वर्षापर्यंत वडिलांनी त्यांच्याकडून अनेक स्तोत्र श्लोक ज्ञान भांडार हे प्राप्त करून घेतलं आणि ते वयाच्या 15व्या वर्षी जोशीपद सांभाळू लागले। थोड्याच दिवसात त्यांचा विवाह झाला आणि मग स्वतंत्रपणे ते ढालगावला येऊन स्थायिक झाले। तेथे त्या गावचे मुघलांचे अधिकारी म्हणून आप्पाजी पंत देशपांडे कार्यरत होते आणि हे अनंता हा त्यांच्या घरी रोज पूजेसाठी नियमित जात असे। त्यांचा लाघवी स्वभाव अध्यात्माबद्दल तळमळ देवांच्या बद्दलची निष्ठा आणि श्रद्धा नियमितपणा ज्ञान लालसा हे सगळं बघून ते त्यांच्या मर्जीतले बनले। बरेच दिवस चालले आणि मग आप्पाजी पंत देशपांड्यांच्या घरी एक गोसावी आले आणि त्यांच्याकडून आप्पाजी पंतांनी अनुग्रह घेतला। हे गोसावी म्हणजे रघुनाथ स्वामी। आणि मग ज्या वेळेला आनंदाला ही माहिती कळली की आप्पाजी पंत देशपांड्यांनी एका गोसाव्याकडून अनुग्रह घेतला आहे आणि ते त्यांच्याशी त्यांना तिथं घरी ठेवून घेऊन त्यांच्याशी वेदांत आणि आत्मज्ञानाबद्दल किंवा ब्रह्मज्ञानाबद्दल चर्चा करताय। हे कळल्याबद्दल अनंत भयंकर संतापले आणि त्याच क्षणी त्यांनी आप्पाजी पंतांना याबद्दल जबाब विचारायचा जाग विचारायचा म्हणून त्या पावली ते त्यांच्या घडीकडे गेले। ही रात्रीची वेळ होती। सगळीकडे निदानीच झालेली होती। रागाच्या भरात ते त्यांच्या घडीवर गेले। फाटकावरती त्यांनी जोरात काठीचा प्रहार केला आणि मग तिथल्या देवळीवरचा त्यांचा शिपाई येऊन त्यांनी दार उघडले। आप्पाजी पंत कुठे आहेत पंत कुठे आहेत म्हटल्या आवाजात विचारल्यावरती त्यांनी माडीकडे बोट दाखवलं। अनंता तिकडे रागाच्या भरात जिना चढू लागला। जिन्याच्या खुलीचं दार थोडं उघडं होतं आणि दोन पायऱ्या कमी असताना अनंत तिथं थांबला।
त्याच्या कानावरती आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मा, महावाक्य, मुक्ती, मोक्ष असे शब्द कानावर पडल्यावरती आनंदाचा राग मावळला आणि तो कान देऊन ऐकू लागला. त्यावेळा आतून आवाज येत होते, त्यातले ते स्वामी म्हणत होते की अडाणी लोक अज्ञानामुळं मोक्षाला मुकतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडतात, आणि जे ज्ञानी असतात त्यांना त्याच्यामधलं पूर्ण माहिती नसल्यामुळं ज्ञानाच्या गर्वामुळं ते या चक्रात सापडतात, त्यांना मोक्ष मुक्ती मिळत नाही. हे ऐकल्यावर आनंदाला वाटलं की हे आपण सुद्धा यातच मोडतो, म्हणून त्यांनी दार उघडलं आणि तडक ते गेले. ते चौरंगावर बसलेल्या स्वामींच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं आणि अश्रूंनी त्यांच्या चरणावरती अभिषेक सुरू केला. मला माफ करा स्वामी, मी चुकलो, माझे डोळे उघडले, आपणच माझे उद्धार करते आहात. आपण माझ्या मस्तकावर हात ठेवून मला यातून उद्धार करण्याचं अभिवचन दिल्याशिवाय मी हे पाय सोडणार नाही. असं म्हणताच स्वामी नाही कळून चुकलं की पश्चाताप झालेले आहेत आणि आप्पाजी पंतांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितली होती, त्यामुळे स्वामींनी त्यांना तसं अभिवचन दिलं. अभिवचन दिलं ते आप्पाजी पंतांच्या बरोबर स्वामींच्या अध्यात्म चर्चेत सहभागी झाले. त्यांच्या मनावर स्वामींनी इतकं काही परिणाम केला की ते 3 दिवस आप्पाजी पंतांच्या घरी स्वामींच्या सहवासातच राहिले. त्यांना हळूहळू स्वामींनी ज्ञान द्यायला सुरू केलं आणि एक दिवशी त्यांना आत्मज्ञान म्हणजे काय असतं, ब्रह्मानंद म्हणजे काय असतं याचा अनुभूती दिली. आणि मग त्याने असं ठरवलं की आता आपण अनंताला अनुग्रह द्यायला काही हरकत नाही. त्यांनी पंतांना सांगितलं आजचा दिवस चांगला आहे, गुरुकृष्णामृत युग आहे, आज आपण नदीवरती जाऊ बेलगंगेच्या तिथं, आपल्या बागेत स्नान संध्या आपण तिकडे साठवू आणि आज मात्र तुम्ही अनंताला बरोबर घ्या. अनंत बरोबर घेऊन गेले. तिथं स्नान वगैरे झाल्यानंतर पंतांनी स्वामींच्याकडे विनंती केली की अनंताकडे आपण बघता मुमुक्षुत्व आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे आणि त्यांना तुम्ही अनुग्रह द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. स्वामी म्हणाले माझ्याही मनात तोच विचार आहे, त्याची तयारी करा. हे जेवढा अनंताला कळलं त्याला अत्यंत आनंद झाला. आपल्या जीवनाला योग्य मार्ग मिळेल, दिशा मिळेल अशी त्याला खात्री झाली आणि त्यानंतर तिथेच त्याने आनंदाला अनुग्रह दिला. ब्रह्मवाक्याचं 4 महावाक्याचं ज्ञान दिलं आणि रामाची उपासना करण्याचा सल्ला दिला. हे झाल्यानंतर ते घरी आले आणि 3 दिवस तिथं अनंत भाव अवस्थेत, समाधी अवस्थेत तिथं होता. स्वामींनी त्याला परत शुद्धी जागेवर आणलं आणि ब्रह्मानंद काय असतो हे त्याला ज्ञान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आजपासून तुझे नाव अनंत न राहता आनंद असं होईल. आणि या आनंदात अनंत आपल्या घरी आला. दुपारची वेळ होती, वडील सोप्यात तक्क्यावर टेकून बसले होते. अनंत त्यांच्या घरी अंगणात उभा राहिला तेवढ्यात त्यांचे वडील बंडपंत कडाडले. काय देवे लावून आला, तुम्ही कोण, त्याचा जरा तरी विचार तुम्ही केलात काय, कुठल्याही गोसावड्याकडे जाऊन तुम्ही अनुग्रह घेता हे आपल्या कुलाला शोभतं काय, आणि तुम्ही धर्माच्या विरुद्ध वर्तन केलं असल्यामुळं तुम्हाला या घरात प्रवेश करण्याचा काहीही अधिकार राहिला नाही. आपल्या बायका मुलांना घेऊन तुम्ही तुम्हाला कळेल तिकडे जाओ, नाहीतर मी हे घर सोडून जातो. आनंदाने वडिलांना नमस्कार केला आणि त्याच पावली ते बाहेर जाण्यासाठी वळले. हा सगळा प्रकार अनंताची बायको सखू माजघराच्या दारातून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बघत होती. अनंत बाहेर जात आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ घराच्या बाहेर पडले. ते घराच्या बाहेर पडले ते थेट गडीवरती स्वामींच्याकडे गेले. स्वामींनी पाहिलं अनंत आलेला आहे, त्याच्या बरोबर एक स्त्री आणि 2 मुलं आहेत, म्हणून त्यांनी पंतांच्याकडे चौकशी केली हे कोण आहे. त्यावेळेला पंतांनी त्यांना सगळं सांगितलं आणि म्हटले की अनंताने आपल्याकडून अनुग्रह घेतलाय त्यांच्या वडिलांना कळल्यानंतर त्याने बायका मुलांना घराच्या बाहेर काढलंय म्हणून ते आलेले. हे कळल्यावर स्वामींनी क्षणभर डोळे मिटले, श्रीराम म्हटले, त्याची कृपा, आणि त्यांनी पंतांना सांगितलं यापुढं याची सगळी जबाबदारी
माझी राहील आणि ती मी स्वीकारत. तिथून ते निघाले, ते वसगड्याच्या ठिकाणी आले. कृष्णा आणि वेळ्ळा या नद्याच्या संगमावरच्या तीरावरती हे गाव, आणि तिथं आल्यानंतर तिथं जो संगम आहे त्या संगमाच्या ठिकाणी शांत वनश्रेणी दाटला परिसर, साधना किंवा ध्यान धारणा करण्यास योग्य असा पाहून त्यांनी मनात ठरवलं की आपण वसगड्याला मुक्काम करू. त्यानुसार त्यांनी वसगड्यातल्या गावाबाहेरच्या मंदिरात आपला मुक्काम ठोकला. गावकऱ्यांना समजलं की तो एक साधू आणि त्यांच्याबरोबर एक शिष्य, स्त्री आणि दोन मुलासह येऊन मंदिरात थांबलेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना शिदा काही भांडी वगैरे नेऊन दिली आणि ह्यांचा नित्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठणं, संगमावर जाणं, स्नान, संध्या आटपणं, धारणा, ध्येय ध्यान करून अध्यात्मावरती प्रबोधन, चर्चा, चिंतन, मनन असं करण्यात मध्यानापर्यंत त्यांचा वेळ जायचा. मध्यानाला घरी परत आल्यानंतर पूजा, जेवण आणि दुपारच्या वेळी गावकऱ्यांशी सल्ला मसलत असा कार्यक्रम चालू झाला. काही दिवस गेले आणि मग गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली की आपण कुणाच्या तरी आमच्या घरी येऊन राहावं, आपल्याबरोबर एक स्त्री दोन लहान मुलं वगैरे आहेत. तर त्यांनीही विचार केला की आपल्याला इथे राहायचं आहे. पण त्यांनी गावकऱ्याचं म्हणणं मान्य केलं आणि विनवणी सांगितलं की एखादं मोकळं घर असेल तर तुम्ही अवश्य द्या. गावकऱ्यांच्या पैकी एक म्हटला, स्वामी आहे एक मोठा वाडा आहे, बरेच वर्ष तो बंद आहे, तिथं कोणी राहत नाही, तिथं ब्रह्मराक्षस आहे अशी सगळ्यांची कल्पना आहे. त्यामुळं हे ऐकताच स्वामी म्हटले, चला आत्ताच आपण बघायला जाऊ. त्याप्रमाणे अनंता स्वामी आणि गावकरी तिथं गेले. घर जसं वाडा जसा जवळ आला तसे गावकरी मागे राहिले आणि अनंत आणि स्वामी पुढं जाऊन त्यांनी ते दार आणखीन एक दोन लोकांच्या मदतीनं जोर लावून दार उघडलं. आत सगळा झाडं झुडपं जळमट अशा प्रकारे होती. ते त्यातून सोप्यात गेले, सोप्यातून खोलीचं दार उघडलं. खोलीचं दार उघडल्यानंतर अनंताबरोबर स्वामी होते आणि काही गावकरी होते. आतून एकदम मोठा आवाज आला की मला तुम्ही माफ करा, माझा उद्धार करा, मी आता कंटाळलो आहे, तुमच्याशिवाय माझा कोणी नाही. हे आवाज ऐकल्यानंतर गावकरी घाबरले. गावकऱ्यांना मनुष्य कोणी दिसत नव्हता, फक्त आवाज येत होते. स्वामी म्हणाले, उठ, तुझी यातून आता मुक्ती होण्याची वेळ आली आहे. तू आता संगमावर जा, स्नान कर, तिथे तुला मुक्ती मिळेल. आणि मग गावकऱ्यांना उद्देशून म्हणाले, तू ब्रह्मरक्षस गेला, आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आणि मग सगळ्यांनी मिळून तो वाडा स्वच्छ केला, स्वामी तिथं सगळ्यांचे राहू लागले. अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालू झाला. काही दिवस गेले, अनंत स्वामींची अत्यंत मनोभावे सेवा करत होता. त्यांच्याबरोबरच्या सगळ्या गोष्टी नियमितपणे श्रद्धेनं विश्वासानं करत चालल्या होत्या. स्नान करून येताना एक दिवशी स्वामी म्हणाले की मला अज्ञानस्थळी साधना करण्याचे जायचं आहे, त्यामुळं मी जाणार आहे. अनंत लगेच हात जोडून म्हणाले, स्वामी मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला. तेव्हा स्वामी म्हणाले, नाही. अनंताने त्यांना विनवणी केली, नमस्कार केला, आपली भेट केव्हा. त्यावेळा स्वामींनी त्यांना तीन बोटं दाखवली आणि ते त्याच पावली घरातून बाहेर पडले. अनंताला वाटलं की तीन दिवसानंतर स्वामी आपल्याला परत भेटतील, येतील इथं, म्हणून तो तीन दिवस वाट बघत होता. तीन दिवस गेले, चौथा दिवस उजाडला, चौथ्या दिवशी स्वामी आले नाहीत. नंतर मात्र अनंताला चैन पडेना आणि त्याने असा निर्णय घेतला की आपण गुरूंच्या शोधात बाहेर पडायचं. त्याने सखूला सांगितलं, रामावरती भरोसा ठेवा आणि आनंदात राहा. हे सांगून अनंत बाहेर पडला. बाहेर पडला खरं, कुठं जायचं, कुठल्या दिशेला जायचं, कुठं असतील स्वामी, गुरु केव्हा भेटतील, या विवंचनेत तो चालत चालत राहिला. नदी किनाऱ्याची पवित्र तीर्थक्षेत्र, वन, उद्यानं असं शोधत ते शेवटी नाशिकला आले. कारण रघुनाथ स्वामींना नाशिकमध्ये त्यांच्या गुरुकडून अनुग्रह मिळाला होता आणि ब्रह्मगिरीवरती अनेक ठिकाणं या साधकांना योग्य अशी आहेत, म्हणून ते तिथं भेटतील या इच्छेनं ते नाशिकला गेले. सगळी क्षेत्र जागा धुंडल्या. जो कोणी साधू येती भेटेल त्यांना ते विचारू लागले, माझे गुरु कुठे भेटतील का, तुम्हाला कोणी भेटतं का. पण सगळ्यांच्याकडून नकारार्थी आल्यानंतर अनंत हळूहळू निराश व्हायला लागला. आठवडे, दिवस, वार, पंधरावडे, असे महिने, ऋतू, वर्ष असे दिवस जात होते. अनंत अत्यंत तळमळीनं गुरूंची आराधना करत, गुरूंचा हेवा सेवा हे करत हळूहळू वाटक्रमण करीत होता.
तीन वर्ष होत आहे आणि मग तिथून ते परत कोल्हापूर मार्गे चिकोडी संकेश्वरला येऊन पोहोचले. संध्याकाळची वेळ होती आणि गावाच्या बाहेर एकाच्या घराच्या कट्ट्यावर अनंता थांबला आणि तो गुरुंना अळवणी कोल्हा, माऊली तुम्ही मला केव्हा भेटणार, माझी काय चूक झाली, मी सेवेत कमी पडलो काय, माझ्यावरती हा राग का, मी आता तुम्ही आपण जर भेटला नाही तर मी माझा देहत्याग करेन. आणि तळमळीनं तो अळवणी करत होता आणि त्यांना रडू कोसळ. रडायला लागल्यानंतर त्या घरातली घरातली म्हातारी बाहेर आली आणि म्हटले, पोरा रात्रीच्या वेळी का रडतोस, काय झालं तुला? त्याला अनंताने आपली सगळी हकीकत त्या म्हातारीच्या कानावर घातली आणि मग आपल्या गुरुचं वर्णन केलं. म्हातारी म्हटली, अरे बाबा, तिथल्या जंगलात वेळूच्या बेटात तू सांगतोस तसा एक गृहस्थ मी गेले 2-3 वर्ष बघते, ध्यान लावून बसला असतो, काही बोलत नाही, गावात येत नाही, कधीतरी मी त्याला दूध नेऊन देते म्हणून मला ते माहिती आहे. आनंदाला एकदम आनंद आला, आशेचा किरण त्याच्या डोळ्यापुढे दिसला आणि तो ताबडतोब खाड करून उठून उभारला, आजी मी आत्ता त्यांना शोधायला जातो. त्या म्हातारी म्हटली, अरे पोरा, रात्री अंधारात वेळूच्या वनात तुला रस्ता कसा सापडेल आणि तू कुठे शोध? असं कर, तू आत्ता इथे राहा, दूध पे आणि उद्या सकाळी माझा मुलगा रामा जो आहे त्याला बरोबर घेऊन जा, तो तुला वाट दाखवेल. अनंताला रात्रभर झोप आली नाही. गुरूंच्या सेवेत राहिल्यानंतर पंतांच्या घरापासून निघाल्यापासून सगळे सोडेपर्यंत सगळे प्रसंग त्याला आठवू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. सकाळ केव्हा होते आणि आपण गुरुंना केव्हा शोधतो असं त्याला होऊन गेलं. सकाळी उठल्या त्याने रामाला बरोबर घेतलं आणि ते दोघे त्या वनात जंगलात वेळूच्या वेळ वनात गेले. काही अंतर गेल्यावर अनंताला एक पुरुष पद्मासन घालून ध्यान अवस्थेत बसलेले दिसले. निरखून पाहताच त्याला अनंताला इतका आनंद झाला की त्याला खात्री पडली, हेच आपली गुरुमाऊली इथं बसलेली आहे. पण ते ध्यानमग्न होते त्यामुळे अनंत लांबूनच त्यांना नमस्कार करून त्यांचं ध्यान केव्हा संपतं हे वाट बघत थांबलं. काही वेळाने त्या गोसाव्याने डोळे उघडले. डोळे उघडल्यावरती धावत पळत अनंत जो गेला तो त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवले आणि अश्रूंनी त्यांच्या चरणावरती अभिषेक सुरू केला. दोघांनाही इतका भावनावेग झाला की काही काळ ते दोघेही निशब्द होते. स्वामींनी त्याला उठवलं, हृदयाशी कवटाळलं, अंगावर प्रेमानं माया मायेनं हात फिरवला आणि अनंताला विचारलं, अनंता व सगळे तू केव्हा सोडलास, इकडे केव्हा आलास? तेव्हा अनंतानी सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून रघुनाथ स्वामींना त्याच्याबद्दल अत्यंत करुणा आणि दया आली आणि मग त्यांनी सांगितलं, अनंता तुझ्यासारखा शिष्य मिळणं कठीण आहे. आणि मग ते दोघेही वसगडे आजींच्याकडे आले आणि आजींचा निरोप घेऊन हळूहळू ते वसगड्याला काही दिवसांनी तिथं परत आले. स्वामी आणि अनंत वसगड्याला परत आले तर कंटाळ सगळे गावकरी जमा झाले. सखूची दोन मुलं कृष्णा आणि तमन्ना हे ताबडतोब तिथं आले. सगळ्यांनी स्वामींच्या आणि अनंतांच्या चरणावरती आपण नमस्कार केला आणि मग सगळेच परत त्या घरात किंवा मठात व्यवस्थित राहू लागले. स्वामींचा दिनक्रम पूर्वीसारखा सुरू झाला. अनंत त्यांच्या बरोबरच सतत 24 तास त्यांच्या सावलीसारखा राहत होते. काही दिवस गेले आणि एक दिवशी स्नान करून घरी परत येत असताना स्वामी म्हणाले, अनंता माझ्याकडचं जे काय होतं ते मी सगळं तुला देऊन टाकले, आता मी मोकळा झालो आणि ही जागा जीवनाची समाप्ती करण्यासाठी मला अत्यंत योग्य वाटते. हे शब्द अनंताच्या कानावर पडले आणि त्यांचं काळी स्थिरत आत गेले आणि अनंत एक दिग्मूळ होऊन गप्प झाला. दोघही काही न बोलता आले. मठात आले, जेवण झालं आणि मग अनंताला गुरु जाणार, आपल्याला सोडून जाणार याच्यामुळं भयंकर दुःख झालं. बाहेरून जर ते दाखवत नसले तरी त्यांच्या मनातल्या मनात ते खरोखरच अत्यंत दुःखी कष्टी होते. भाद्रपद महिना उजाडला, श्रावण संपला, भाद्रपद महिना उजाडला. भाद्रपद महिन्याची दुसरी द्वितीया उजाडली. रोजच्याप्रमाणे स्वामी लवकर बाहेर आले नाहीत हे पाहून अनंता त्यांच्या खोलीकडे गेला आणि खोलीच्या दारून बघतो तो स्वामी पद्मासन घालून ध्यान लावून बसले त्याला दिसले. स्वामी घरी असं कधी ध्यान लावून बसत नसत हे त्यांना आठवलं आणि त्याने दारातूनच
गुरुमाऊली म्हणून हाक मारली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. ते जवळ गेले, आणखीन एकदा हाक मारली, तरी प्रतिसाद नाही. हे दिसल्यानंतर त्यांनी स्वामींना हलवून बघितलं, तर त्यांना कळून चुकलं की स्वामींची ज्योत केव्हा ब्रह्मानंदात विलीन झाली. आणि त्यांना भयंकर दुःख झालं. स्वामी गुरुमाऊली म्हणून त्यांनी जोरात मोठ्यानं हाक मारले. त्याबरोबर आसपासचे लोक आणि सखू आणि सखूची दोन मुलं धावत खोलीकडे आले. बघतायत तो स्वामीने आपलं जीवन कार्य संपवून प्राणज्योत त्यांची केव्हाच गेलेली होती. अनंताला भयंकर दुःख झालं. सगळ्या गावकऱ्यांना वसगड्यामध्ये आणि ब्रह्माळमध्ये ही वार्ता पसरली. लोक जमा झाले. स्वामींचं सांत्वन करायला कोणाकडे शब्द नव्हते. काहींनी मग स्वामींना काही वेळानंतर अनंताला विचारलं आणि अनंताने सांगितलं, जिथं स्वामी घाटावर संगमावरती रोज ध्यान करत होते त्याच ठिकाणी आपण त्यांचा अंत्यसंस्कार करूया. हे सगळ्यांना पसंत पडलं आणि स्वामींना घेऊन सगळे तिथं गेले. तर तिथल्या लोकांनी विरोध केला की हे दुसऱ्या गावच्या माणसांचे अंत्यसंस्कार आम्ही इथे करू देणार नाही. चर्चेतून तोडगाकडून काही जमीन जागा आनंदाने विकत घेतली आणि तिथं अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली, नेहमीप्रमाणे अनंता परत संगमावरती गेला. तिथं बघतात रोजच्या स्वामींच्यावर जाण्याची त्याची सवय, आज त्यांच्या अस्थी तिथं. त्याला भयंकर दुःख झाला. उमाळ दाटून आला, कंठ दाटून आला, शब्द तोंडातून फुटे ना. त्यांनी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कारला तिथं डोकं टेकलं आणि स्वामींना विनंती केली की आता आपलं वृंदावन या ठिकाणी बांधण्याची माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे दोन तीन दिवसानंतर तिथं वृंदावन बांधायला सुरू केलं. तिसऱ्या दिवशी काही अस्थी राखून ठेवून बाकीच्या कृष्णेत विसर्जित केल्या. वृंदावनाचं काम सुरू झालं. अगदी शेवटच्या वरच्या चौथऱ्यापर्यंत आलं आणि चौथरा बांधून झाला तर त्याच काही क्षणातच त्यातले दगड सुना सगळं खाली कोसळ. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा असं झाल्यानंतर मग अनंताला भयंकर दुःख झालं आणि त्यांनी तिथंच ठाण मांडलं आणि स्वामींची अडवणी सुरू केली. सकाळी गेलेले अनंत दुपार झाली, संध्याकाळ झाली, तोंडात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, अशी ते अडवणी करत होते. रात्र झाली तरी काही नाही. पहाटेच्या वेळी अनंताला स्वामींचा स्पर्श झाल्याचं जाणवलं आणि त्याच्या कानावर शब्द आले, अनंता खरंच तुझी अशी इच्छा असेल तर हे वृंदावनाचं काम निर्विघ्नपणे पार पडेल, तू काही काळजी करू नको. हे शब्द ऐकताच अनंताला भयंकर आनंद आला आणि दुसऱ्या दिवशी स्वामीने शब्द दिल्याप्रमाणे वृंदावनाचं काम पूर्ण झालं. पहिली पुण्यतिथी आली आणि पुण्यतिथी अनंताने भिक्षेच्या मागणीनुसार तिथं हा कार्यक्रम आटपला. तिथं अजून झाडं होती, काही जागा विशेष साफ केलेली नव्हती. गावकऱ्यांना घेऊन ती जागा साफ केली. तिथं स्वामींच्या पादुका स्थापन केल्या, त्याच्यावरती अभिषेक केला, पूजा अर्चा होऊन प्रसाद झाला आणि रात्री आनंदमूर्तींनी तिथं कीर्तन सुरू केलं. कीर्तन इतकं रंगलं, गुरुभक्तीचा महिमा वर्णन करणारं कीर्तन होतं. कीर्तन इतकं रंगलं की कीर्तनामध्ये लोकांनी